श्री स्वामी समर्थ मी प्रांजली काम आवरता आवरता आज ही वेळ झाली आणि आजचा व्हिडिओ सुद्धा खूप लेट येईल। जेव्हा व्हिडिओ तुम्हाला आलेला असेल त्याच्या 1 ते 1.5 तास अगोदर हा व्हिडिओ शूट झालेला आहे आणि तेव्हा माझी सगळी काम आवरलेली आहेत। तर बघा, श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तिथी ही खूप महत्त्वाची आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा असतील, उपासना असतील, ह्या आपण करू शकतो आणि मला पण एवढा वेळ याच मुळे झाला। कारण बघा, संध्याकाळी काय होतं, माझी सत्यनारायणाची सेवा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल की भगवान शिवशंकरांची कोणतीही सेवा करण्यासाठी प्रदोष काळ जो आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो। मग मी काय करत आहे त्यावेळेला पण एक सेवा करत आहे, मी ते तुम्हाला सांगितलेलं नाहीये, पण मी संध्याकाळी काय करते की आपल्या देवघरामध्ये जी महादेवाचं शिवलिंग असतं, आपली पिंड असते, त्याच्यावर मी संध्याकाळी 108 बेलपत्र रोजच्या रोज 108 बेलपत्र शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत त्या शिवलिंगावरती अर्पण करत आहे रोजच्या रोज। आणि असं माझं आहे की संपूर्ण श्रावण महिना मला ही सेवा करायची आहे, तर ते एक करत आहे। परत हे परत मग संध्याकाळचं कसं स्वयंपाकाचं वगैरे असतं, परत संध्याकाळी 12 वाजता माझ्या अजून ते व्यंकटेश स्तोत्राची सेवा, त्याच्या अगोदर माझ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बऱ्याच गोष्टी असं म्हणजे खूप हे होऊन जातं। त्याच्यामुळे मग काही सेवा सकाळी शिफ्ट केलेल्या आहेत ज्या आपल्या रोजच्या असतात, रेग्युलरच्या असतात, त्यामुळे मग काम करता करता खूप उशीर होतोय। आणि तुम्ही बघितलं असेल की हा अधिक मास आणि श्रावण महिन्यापासून माझा व्हिडिओ अगदी 1 च्या नंतर 2 च्या नंतर म्हणजे टायमिंगच नाहीये, जेव्हा होईल तेव्हा व्हिडिओ अपलोड होत आहे असं होत आहे, कारण काही गोष्टी इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे शिफ्ट केल्या असल्यामुळे। तर बघा, आपल्या घरातील प्रत्येक येणारी व्यक्ती ही आपली हितचिंतक असते असं नाही, कोणी आपलं चांगलं विचार करतं, आपलं चांगलं झालं तर त्यांना आनंद होतो, पण बरेच जण असेही असतात की आपल्या घरामध्ये काही चांगलं झालं की त्यांना देखवत नाही। असे काही व्यक्ती असतात की ज्यांना आपलं काही वाईट झालं, जेवढं काही चुकीचं होईल तेवढं त्यांना आनंद होतो, पण चांगलं झालं की त्यांना दुःख होतं। बऱ्याच वेळेला आपल्या घराला नजर लागते किंवा आपल्या मुलाबाळांना नजर लागते, घरामध्ये आजारपण राहतं, आपला उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही, नोकरी असेल तर त्याच्यामध्ये प्रगती होत नाही। बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, करा वाटलं जॉबला जातात नाही तर घरीच बसतात, शिकलेले वगैरे सगळे असून घरातलं कोणी उद्योगधंदा कामधंदा करत नाही, यामुळे काय होतं की हळूहळू दरिद्रता, मग उधार मागणं पैसे किंवा घरामध्ये बरकत न राहणं, माता लक्ष्मीची कृपा न होणं, अशा बऱ्याच समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो। तर यासाठी बघा, आपल्याला या श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी, तसं तर बघा नवरात्रीमध्ये जी अष्टमी तिथी असते तिला खूप जास्त असं महत्व आहे, जिला आपण महाअष्टमी म्हणतो, दुर्गाष्टमी म्हणतो, त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये सुद्धा बघा दुर्गाष्टमी असते, ती तिथी सुद्धा आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी महत्वाची असते। पण त्याही पेक्षा आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामधील उद्या दुर्गाष्टमी आहे, तर आता मी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टींपासून आपल्या वास्तूचं आणि आपल्या घरातील सदस्यांचं संरक्षण व्हावं, आपल्या घरामध्ये धनधान्य ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, जे काही दोष असतील, इडापिडा असतील त्या दूर व्हाव्यात, यासाठी दुर्गा अष्टमीला तुम्हाला वरती साईडला दिसत असेल तर ते 64 योगिनी यंत्र जे आहे ते लावायचं आहे। हे 64 योगिनी यंत्र जे आहे ते आपल्याला आपल्या केंद्रामध्ये मिळून जाईल। आता मी तर केंद्रामधूनच घेतलेलं आहे, मी खरं सांगते मी बाहेर सर्च केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला माहित नाही की हे बाहेर मिळतं की नाही मिळत, पण तुम्ही जिथे पूजा साहित्याचं दुकान असतं तर तिथे एक वेळा विचारून बघा की 64 योगिनी यंत्र, वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते दाखवा, मग तसं यंत्र जे आहे ते आणून आपण उद्या लावू शकतो। किंवा हा संपूर्ण बघा श्रावण महिना म्हणजे पवित्र आहे, तुम्हाला जर उद्या शक्य झालं नाही तर तुम्ही येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला सुद्धा हे लावलं तर चालेल, पण दुर्गा अष्टमीला जर आपण हे लावलं तर ह्याला म्हणजे दुर्गा अष्टमीला लावलं तर खूप छान आहे, पण श्रावण महिन्यामध्ये तरी लावा, न लावल्यापेक्षा म्हणजे कधीतरी लावलेलं चांगलं, म्हणजे आपलं प्रोटेक्शन होईल। त्यामुळे या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही लावू शकता, स्पेशली शुक्रवार पौर्णिमा मंगळवार या तिथीला लावलं तर खूप छान राहील। तर हे जे 64 योगिनी यंत्र आहे ते आपल्याला आणायचं आहे आणि हे 64 योगिनी यंत्र आणल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही आणल्यानंतर स्वच्छ ते लॅमिनेट केलेलं असतं, त्याच्यामध्ये वरी आणि खाली 2 यंत्र आहेत, एक वास्तू यंत्र आहे, खाली 1 यंत्र आहे आणि जे नंबर्स दिसतात तर ते 64 योगिनींचं जे यंत्र आहे ते नंबर्स ते आहेत, तेच आपल्याला पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणल्यानंतर आणि आपल्या देवघरासमोर ठेवायचं। तुम्ही जर सत्यनारायण संकल्पयुक्त 108 वगैरे करत असाल तर तिथे समोर तुम्ही ठेवलं तरीही चालेल, तिथे ठेवायचं। त्यानंतर आपल्याला एक माळ
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर एक माळ आपल्याला जो नवार्णव मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे। ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे। आणि दुर्गाष्टमी तिथी ही आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे या दिवशी हे आपण समोर ठेवून जर दुर्गा सप्तशतीचा आपल्याला पाठ करणं शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ होणार आहे, म्हणजे हे जे यंत्र आहे ते अभिमंत्रित होईल आणि खूप चांगल्या प्रकारे याचे जे लाभ आहेत ते आपल्याला बघायला मिळतील। दुर्गा सप्तशतीचा आपण संपूर्ण पाठ केला, दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही केला तर तुम्ही काय करू शकता, 16 वेळा श्री सूक्तम म्हणू शकता किंवा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता। ह्या दोन गोष्टी करायच्याच करायच्या आहेत आणि शक्य झालं तर आपली जी कोणती कुलदेवी आहे कुलदेवीचा जो कोणता मंत्र आहे तो एक माळ करायचा आहे। कुलदेवीचा मंत्र समजा आपल्याला माहित नाही तर मग आपण जो आपला सुरुवातीला नवार्णव मंत्र जो आहे तो एक माळ केला तो सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपण धरू शकतो, असंही चालतं। पण तुम्हाला नवार्णव मंत्रासोबतच आपल्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो माहित असेल तर तो सुद्धा आपल्याला एक माळ जप करायचा आहे। हे कसं करायचं, देवघरासमोर छोटीशी प्लेट किंवा पाटा वगैरे काही असेल त्याच्यावर हे ठेवायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि हे जे सेवा करतो त्या मोठ्याने म्हणायच्या, मनातली मनात करायची नाही, कारण आपल्याला ते अभिमंत्रित करायचं आहे। आपले जे उच्चार आहेत मंत्र स्तोत्रचे ते त्यावर पडायला हवेत, म्हणून मोठ्याने ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही समजा सकाळी सेवा केला तर दुपारी वगैरे हे दुपारच्या वेळेत दात दरवाजाला लावायचं नाही, हे समोरच ठेवायचं। आणि संध्याकाळची जी आपली दिवे लागण्याची वेळ असते, देवाजवळ दिवा वगैरे आपण लावतो तर त्यावेळेला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरच्या साईडला आपल्याला हे लावायचं असतं। आता माझं जे आहे ते मी कसं लावलेलं आहे बघा, आपला जो ते डोळे बघा बाहेरचं जे दिसतं ते बघायचं असतं त्याला काय म्हणतात, आय बॉल काय त्याच्यातून दिसतं आपल्याला बाहेरचं, तर त्याच्या खाली मी असं एकदा म्हणजे त्याला हे समजा आपला आय बॉल आहे त्याच्या असं खाली बरोबर असं लावलेलं आहे, तिथे लावलेलं, खूप वरी पण नाही खूप खाली पण नाही, बघा तो कसा ते बघायचं जे असतं ते त्याच्या खाली थोडीशी जागा असते आणि त्याच्या खाली आपले जे नाव असतात आपल्या मिस्टरांचं वगैरे तर ते असं त्याच्यामध्ये आपण लावायचं, लावू शकता। किंवा तुम्ही थोडंसं वरती लावलं तरी चालेल, खूप वरती लावू नका की ते कोणाला दिसणारच नाही किंवा कोणाची नजरच पडणार नाही। अशा स्थितीमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला जो डबल साईडेड टेप असतो बघा, तर दोन्ही साईडनी चिटकतो तर तो चारही साईडला लावायचा आणि तो परत दाराला चिकटवायचा, हे आपल्याला लावून द्यायचं आहे। आता जुनं ज्यांच्याकडे ऑलरेडी लावलेलं आहे तर त्यांनी फक्त धूपबत्ती करायची आहे, ते काढायचं नाही, म्हणून पण मी आता दाखवायला तुम्हाला काढलं नाही, कारण मी मागच्या नवरात्रीमध्ये दाखवण्यासाठी काढलं होतं, मग परत काय होतं की ते एकदा काढल्यावर ना ते लावावंसं नाही वाटत, मग असंही होत नाही, मग मी ते विसर्जित केलं, परत केंद्रातून आणलं, नवरात्रीमध्ये परत ते सिद्ध केलं आणि ते लावलं, मग आता मी डायरेक्ट नवरात्रीमध्येच ते परत अभिमंत्रित करण्यासाठी काढणार आहे, म्हणून मी ते काढून आणलं नाही। तर या पद्धतीने आपल्याला ते लावायचं आहे, जुनं असेल तर धूपबत्ती लावायची आणि तुम्हाला जर हवं असेल तर जुनं तुम्ही काढू शकता, ते प्रवाहित करू शकता पाण्यामध्ये आणि परत हे लावू शकता, असं काही नाही की हे चेंज करायचं असतं, एकदा लावलेलं ते ठेवलं तरीही चालतं, याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील। तर नक्कीच हे जे 64 योगिनी यंत्र आहे हे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपलं जे दुकान शॉप ऑफिस जे काही असेल त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याचे शटर जे काही असेल त्याच्यावर सुद्धा या पद्धतीने अभिमंत्रित करून आपण लावू शकतो। आणि आपण स्त्रिया आहेत तर तुमचं शॉप वगैरे काही असेल तर तुम्ही आणून उद्या हे अभिमंत्रित असं करू शकता आणि तुमचं शॉप ऑफिस जे काही असेल तिथे लावण्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता। बऱ्याच नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घरातल्यांचं संरक्षण होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर धनधान्यामध्ये बरकत या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील। श्री स्वामी समर्थ।